नमस्कार मित्रांना, माझं नाव यान बापूर जाधव. शाळेचं नाव सेवागिरी इंग्लिश पेड अँड कुल बडोद, क्लास LKG छोटा गुरु. आज मित्रांना मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. माझ्या गोष्टीचं नाव आहे ससा आणि कासवाची शर्यत. एक होतं का गाव, एक होतं ससा, एक होतं कासव. ससेला फार बरं म्हणे, पण उठून खूप पुढे म्हणायचं. कसा तुटता देत नाही. एकदा ससा कासवाला म्हणतं, माझी शर्यत लावची. कासव म्हणतं, तुझे बघून नको शर्यत. टुम 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 उडं मारतो, तू जिंकणार. आणि ससा म्हणतो, नाही शर्यत लावलीच पाहिजे. उद्या सकाळी उठायचं, शर्यत शोधून सुरुवात करे, टेकडीवर जायचं. जो पहिल्यांदा पोहोचेल तो जिंकेल. ठरली शर्यत लिहून ससा आणि कासव दोघेही तयार झाले. आणि टुम 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 उडून खूप पुढे गेला. कसं आपलं हळू 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 चालत गेलं. आणि ससा खूप पुढे गेल्यानं त्याला शेत दिसलं. त्या शेतात होत गवत, गाजर, मुळा. ससा म्हणतो, कासवानं खूपच लांब आहे, आपण काय थोडं गवत खाऊ, थोडं गाजर खाऊ, थोडा मुळा खाऊ, नंतर आपण पुढे पडत आपणच जिंकणार. कासव जिंकच शक्य नाही. मग ससाने गवतावर, गाजरावर, मुळ्यावर ताव मारला. ओर भरल्यावर ससाला झोपून गेला. कासवला हळू इकडा हळू 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 वाढ आलं. आणि त्याच्या पुढे जाऊन टेकडीवर पोहोचलं. साने ससा मागेच राहिला. आणि ससाला जाव आले. बघतोय तर कासवचा तर कुठे दिसत नाही. मग ससा खूप टेकडीवर गेला. आणि ससाला ससा बघतोय तर कासव दादा जिंकले, मी हरलो. आणि कोणत्याही गोष्टीचा गर्व करायचा नाही, कुणालाही कमी पाडायचं नाही. तुम्हाला जर मित्रांनो माझ्या गोष्टी आवडते, लाईक करा. बोला शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद मित्रांनो.